प्रिय मित्रांनो आतापर्यंत आपण सूर्यमालेतील विविध उपग्रहांची माहिती घेतली तसेच त्यांच्यातील व आपल्या चंद्रातील साम्यता व भिन्नता यावर चर्चा केली आता ह्या व्हिडिओमधून पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण तुम्हाला आतापर्यंत किती गोष्टी समजल्या व तुम्हाला आणखी काय जाणून घेण्याची आवश्यकता आहे हे पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया ॲक्टिव्हिटी क्रमांक एक संशोधन करा आणि शिका यामध्ये तुम्हाला एक तक्ता दिसेल ज्यामध्ये एकूण तीन कॉलम आहेत पहिल्या कॉलममध्ये नो म्हणजेच मला ग्रह व त्यांच्या उपग्रहांबद्दल आधीच काय माहिती आहे दुसऱ्या कॉलममध्ये वॉन्ट म्हणजेच मला ग्रह व त्यांच्या उपग्रहांबद्दल आणखी काय जाणून घ्यायचे आहे तिसऱ्या आणि शेवटच्या कॉलममध्ये माझ्या संशोधनानंतर मी ग्रह व त्यांच्या उपग्रहांबद्दल काय शिकलो अथवा शिकले याची माहिती भरायची आहे आणखी समजण्यासाठी खालील दिलेले उदाहरण पहा त्यामध्ये दिल्यानुसार आय नो मला माहीत आहे की काही उपग्रहांमध्ये ज्वालामुखी तर काहींमध्ये बर्फ असतो आय वॉन्ट मला हे जाणून घ्यायचे आहे की इतर कोणत्याही उपग्रहावरील परिस्थिती जीवनयोग्य आहे का आय लर्न म्हणजेच माझ्या संशोधनानंतर मी शिकलो की शनीचा एन्सिलेडस हा उपग्रह ज्यामध्ये एक भूपृष्ठीय महासागर आहे जो जीवनासाठी आवश्यक परिस्थिती ठेवू शकतो याच प्रकारे तुम्हाला आणखी तीन उदाहरणे यामध्ये जोडावी लागतील या ॲक्टिव्हिटीनंतर लागती। तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील आता पुढच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण विविध उपग्रह व त्यांची विशेष वैशिष्ट्ये मानवी जीवनासाठी पुरेशी आहेत का ते पाहणार आहोत आपण पाहिलेले एन्सिलेडसचे उदाहरण याचप्रमाणे काही उपग्रहांना खूपच खास वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे खगोलशास्त्रज्ञांना असे वाटते की ते जीवनयोग्य असू शकतात मी इथे फक्त मानवाचीच गोष्ट नाही करत आहे तर तिथे एक परजीवी म्हणजेच एलियन देखील असू शकतो याचे दुसरे उदाहरण म्हणजे गुरुचा उपग्रह युरोपा ज्याचा पृष्ठभाग संपूर्ण बर्फाने जागलेला आहे त्याच्याच खाली प्रचंड असा महासागर आहे जो सजीव प्राण्यांसाठी म्हणजेच मासे अथवा वनस्पतींसाठी योग्य परिस्थिती निर्माण करेल ज्याप्रमाणे पृथ्वीवरील काही मासे व वनस्पती समुद्रात खोल सूर्यप्रकाशाशिवाय राहतात अगदी त्याचप्रमाणे असे खगोलशास्त्रज्ञांचे मानणे आहे चला तर मग आता खगोलशास्त्रज्ञांनी जे निष्कर्ष काढले त्याची कारणे काय हे एका सिम्युलेशनद्वारे समजून घेऊ यासाठी तुम्हाला इथे स्क्रीनवर दिलेली ग्रॅव्हिटी सिम्युलेटर डॉट ओ आर जी हे सिम्युलेशन ओपन करा ही लिंक ओपन केल्यावर तुम्हाला इथे दाखवलेली स्क्रीन दिसेल जिच्यावर तुम्ही उपग्रह पाहू शकता इथे तुम्ही स्क्रीनवरती झूम इन किंवा झूम आऊट करण्यासाठी स्क्रोल करू शकता प्रकारे उजव्या बाजूला तुम्ही फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्र ज्यामध्ये भौतिकशास्त्रातली महत्त्वाची एकके तुम्ही पाहू शकता यानंतरच ग्राफिक्समध्ये सिम्युलेशनचे दृश्य तुम्ही दिलेल्या पर्यायांचा वापर करून कसे बदल करू शकतात ते पाहू शकता तिसऱ्या टॅबमध्ये मास म्हणजेच वस्तुमान व त्या संदर्भातील आणखी काही पर्याय दिसतील व तुम्हाला स्वतःचे खगोलपिंड जर ह्या सिम्युलेशनमध्ये समाविष्ट करायचे असेल तर सर्वात शेवटचा ॲड ह्या ऑप्शनला सिलेक्ट करा आपण ॲड हा ऑप्शन सध्या पाहणार नाही याचा वापर तुम्ही व्हिडिओ संपल्यानंतर तुमच्या मोकळ्या वेळात करू शकता त्या व्यतिरिक्त आधीच्या पर्यायांमध्ये जे केलेले बदल आहेत याचा तुम्ही सिम्युलेशनद्वारे अनुभव घेऊ शकता यासाठी डाव्या खालच्या कोपऱ्यातील प्ले बटनावरती क्लिक करा व तुमच्या अनुभवाच्या नोंदी करा यासाठी तुम्हाला एक मदत म्हणून ऑब्झर्वेशन वर्कशीट दिलेली आहे तिचा तुम्ही इथे वापर करू शकता प्रथम भागात निरीक्षणावर आधारित प्रश्न दुसऱ्या भागात तुम्ही काही नवीन शोध केले असतील तर त्याच्यावर आधारित प्रश्न विचारले आहेत यातील काही प्रश्न असे की सिम्युलेशन सुरू केलेल्या निरीक्षणाचे वर्णन करा कोणते उपग्रह वेगाने अथवा मंद ते फिरत आहेत आता तुमच्या या संशोधनाबद्दल तुमच्या शिक्षकांना कळवा